वेलकम टू माय चैनल हंगस डाइनिंग। आज आपण बघणार आहे सुपर इजी ब्रेड केक। चला तर साहित्य बघूया। त्यासाठी लागणार 4 ब्रेड, डार्क कंपाउंड चॉकलेट, व्हिप क्रीम विथ बॅग, पाइपिंग बॅग, व्हिप क्रीम आणि शुगर सिरप। चला तर पहिले क्रीम फेटून घेऊया। यासाठी अर्धा कप क्रीम घेऊन याला बीटरनी छान फेटून घेऊया। साधारण 10 मिनिटे आपल्याला हे बीट करायचे आहे। बघा आपलं हे क्रीम बीट झालेलं आहे। आता आपण हे घेतलेले चारही ब्रेडचे पूर्ण साईड कापून घेणार आहेत। चारही साइड आपल्याला या कापायच्या आहेत। बघा अशा प्रकारे या पूर्ण चारही साइड मी कापून घेतलेले आहे। आता आपल्याला या ब्रेडवर हे शुगर सिरप घालायचं आहे। मी यामध्ये चेरी टाकलेली आहे, तुम्ही पण टाकू शकता। आता यावर फेटलेले क्रीम व्हिप क्रीम आपण अशा प्रकारे लावूया। अशाच प्रकारे छान आता परत दुसरा ब्रेड ठेवून परत सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे। सेम शुगर सिरप टाकायचा आहे, क्रीम लावायची आहे, यावर व्यवस्थित पसरवायची आहे। परत तिसरा ब्रेड पण आपण घेऊया। यावर पण आता व्हिप क्रीम लावूया। अशाच प्रकारे आपण हे चारही ब्रेड तयार करून घेऊ। बघा अशा प्रकारे मी चारही ब्रेडवर हे क्रीम पूर्ण पसरवून घेतलेलं आहे। आता यावर मी डार्क चॉकलेट ग्रेट करत आहे। अशा प्रकारे हे तुम्हाला पूर्ण केकवर ग्रेट करून घ्यायचे आहे। त्या पाइपिंग बॅगमधून आपण असे फ्लॉवर्स इथे बनवणार आहेत। बघा किती छान दिसत आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण ब्रेड केकवर हे फ्लॉवर्स बनवणार आहे। बघा आपला हा केक रेडी झालेला आहे। मी तुम्हाला कापून दाखवते आहे। एकदम पेस्ट्री साईज केक झालेला आहे हा, तुम्ही नक्की करून बघा। बघा किती छान लेयर्स आलेले आहेत आणि खायला पण तेवढाच चांगला लागतो। बघा अशा पद्धतीने आपले ह्या केक तयार झालेला आहे आणि खूप सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्टी पण झालेला आहे। बघा हा सुपर इजी ब्रेड केक तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा झाला आहे। थँक्यू।